आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. प्रशासनाच्या एकतर्फी वेतनवाढीस एसटी कर्मचाऱ्यांचा विरोध. आजचा दुसरा दिवस काम बंद, आंदोलन चिघळण्याची शक्यता. खासगी वाहतूकदारांची मनमानी, प्रवाशांना वेठीस. प्रशासनाच्या एकतर्फी वेतनवाढीस विरोध करत एसटी कर्मचाऱ्यांनी कालपासून बंद पाळलाय. एसटी कर्मचाऱ्यांचे हे आंदोलन चिघळण्याची शक्यता असून खासगी वाहतूकदारांनी मनमानी करत प्रवाशांना वेठीस धरल्याचे चित्र दिसत आहे. प्रशासनाच्या एकतर्फी वेतनवाढीस विरोध करत एसटी कर्मचाऱ्यांच्या कामबंद आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरूच आहे. या संपाला काही संघटनांचा पाठिंबा असून तोडगा निघत नसल्यामुळे आंदोलन चिघळते की काय अशा परिस्थितीत आंदोलन आले आहे. तर महामंडळ प्रशासनाकडून आंदोलन मोडीत काढण्यासाठी निलंबन बडतर्फीचे दबाव तंत्र अवलंबण्यात येत आहेत. अनुचित प्रकार, प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्त आणि वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र या संपाचा मोठा फटका सर्वसामान्य प्रवाशांना बसत आहे. स्टँडच्या आवारात खासगी वाहतूकदारांची मनमानी सुरू असून प्रवाशांना वेठीस धरून दामदुपटीने भाडे आकारले जात आहे. प्रशासनाचा नेहमीप्रमाणे या प्रकाराकडे कानाडोळा असल्याने जनतेला नाहक भुर्दंड सोसावा लागत असल्याचे दृश्य सर्वच ठिकाणी दिसत आहे. या आंदोलनात 98% कर्मचारी सहभागी झाले असल्याचा संघटनेने दावा केलाय. महानकारी न्यूजसाठी कोल्हापूरहून कॅमेरामन शकील शेखसह बरकत पन्हाळकर. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळातील सर्व कर्मचाऱ्यांनी वेतनवाढीच्या संदर्भात अघोषित संप केलेला आहे. या संपामध्ये उतरलेला सर्व कर्मचारी हा या तुटपुंज्या पगारवाढीला कंटाळलेला आहे. माननीय मंत्री महोदयाने 4849 कोटी रुपयाची जी फसवी वेतनवाढ दिलेली आहे ती वेतनवाढीचा आकडा फक्त फुगीर आहे. लोकांच्यापर्यंत ती वेतनवाढ पुरेशी नाही. त्यामुळं आज ह्या महाराष्ट्रामध्ये तमाम महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर 90 ते 95% पुढं आज महाराष्ट्रामध्ये सर्व वाहतूक बंद आहे. गेल्या दिवाळीमध्ये संप झाला. दर 6 महिन्याला संप करायला एसटी कर्मचारी हा काय आसुसलेला नाही. पण या एसटी कर्मचाऱ्यांच्या ज्या व्यथा आहेत ते हे सरकार, हे एसटी प्रशासन आणि आणखी या विरोधात असणारे सत्तेत असणारे सर्व राजकीय पक्ष आज कुणीच आमच्याकडे दाद द्यायला तयार नाही. अपघाताकडून पुण्या मार्गावर शिवशाही वाहतूक चालू आहे. तसेच एसटीच्या दुसऱ्या गाड्या सुद्धा सांगली मिरज इस्लामपूर इथं या मार्गावर सुटलेल्या आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना प्रशासनाला आव्हान आहे की त्यांनी प्रशासनास सहकार्य करून जास्तीत जास्त प्रवाशांची सेवा करण्याचा प्रयत्न करावा.